हाय फ्रेंड्स, अतरंगी जायका विचारूमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आईस्ड कॉफी. हो, आईस्ड कॉफी आपण ही घरच्या घरी बनवणार आहोत. मॅगडीमध्ये आपण पिलेली आहेत बऱ्याच वेळेस. मॅगडीमध्ये किंवा कॉफी चे शॉप्स असतात तिथे आपण आईस्ड कॉफी पितो. अगदी त्याच्यासारखीच तर नाही बनणार, पण तरी आपण काही जुगाड करून आपण आपल्या घरच्या घरी करून बघूया. आणि मी करून बघितली होती ही रेसिपी, पिल्यानंतरच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. खूप छान लागते, त्यामुळे आपण त्याची पटापट सुरुवात करूया. त्यासाठी आधी आपल्याला आहे ना व्हॅनिला सिरप तयार करावा लागणार आहे. तर व्हॅनिला सिरप तयार करण्यासाठी मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे. एका भांड्यात घेते अर्धा कप साखर बरोबर अर्धा कप पाणी टाकत आहे. आणि आता हे आपण छानपैकी उकळवून घेणार आहोत. जवळपास शुगर आपली मेल्ट होईल तोपर्यंत आपण हे उकळून घ्यायचं आहे. आता ॲक्च्युली जी आईस कॉफी बनते तिच्यामध्ये आहे ना, सांगू, व्हॅनिलाचा जो एक पॉड मिळतो एवढी व्हॅनिलाची स्ट्रिप मिळते ती टाकली जाते. पण आपल्याकडे ती अवेलेबल नसल्याकारणाने आता आपण व्हॅनिलाचं जे इसेन्स आहे माझ्याकडे तेच टाकणार आहोत. तुमच्याकडे जर व्हॅनिला एक्स्ट्रेक्ट असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता, पण त्याआधी आपण याला उकळवून घेऊया. हे बघा, मी गॅसवरती ठेवून याला आपल्याला साखरला जस्ट मेल्ट करून घ्यायची आहे. आणि जवळपास 5-1 मिनिटं त्याला उकळून घ्यायचं आहे. आपल्याला चाचणी वगैरे करायची नाही आहे. हे मी आता कमी प्रमाणात करत आहे. तुम्हाला हे जर जास्त प्रमाणात करून ठेवायचं असेल तर तुम्ही हे स्टोर सुद्धा करू शकतात. जवळपास 15 ते 20 दिवस हे आपल्या फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात. तर स्टोअर करून ठेवलं तर जेव्हा तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही आईस कॉफी रेडी करू शकता. हे बघा, पूर्णपणे साखर मेल्ट झालेली आहे आपली. आता ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये इसेन्स टाकायचे आहे. तुमच्याकडे जर व्हॅनिलाचा तो पॉड असेल एवढा असतो तो साखर आणि पाणी उकळवायला ठेवतात त्यावेळेसच टाकायचा. नसेल तर मग आपला हे घरगुती जुगाडू उपाय आपण काहीतरी करायचं. तर त्यासाठी मी इथे व्हॅनिला इसेन्स टाकत आहे. जवळपास 1/2 टेबलस्पून टाकलेला आहे मी. हे बघा, काय छान कलर आलेला आहे. आणि आता याचा एक छान असा फ्लेवर पूर्ण घरामध्ये सुद्धा पसरला आहे आणि आपल्या कॉफीला सुद्धा छान फ्लेवर येणार आहे. बस व्हॅनिला इसेन्स टाकल्यावरती अगदी 1 मिनिट आपल्याला याला उकळवायचंय आणि मग बंद करून द्यायचंय. बंद केलाय मी गॅस. आता आपल्याला हे गार करून घ्यायचंय. हे बघा, मी इथे साधं 1 कप गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी कुठलीही कॉफी तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नेसकॅफे आहे म्हणून मी ती टाकत आहे. कॉफीचा फ्लेवर तुम्हाला किती स्ट्रॉंग हवा आहे त्यावर डिपेंड आहे, तुम्ही त्याच्यात टाकू शकता. 2 पॅकेट टाकलेले आहे आणि वरती अगदी थोडं अर्धा सॅचे टाकत आहे परत. आणि हे मिक्स करून घेऊया छान. आता हे पाणी आणि हे पाणी आपल्याला दोघंही छानपैकी गार करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर आपण आपली कॉफी ॲसेम्बल करूया. आता ह्यामध्ये आपण व्हॅनिला फ्लेवर टाकलेला आहे. तुम्हाला कॅरेमल फ्लेवर हवा असेल तर तुम्ही कॅरेमल फ्लेवरची सुद्धा करू शकता. आणि हे जर नसेल करायचं तर ॲमेझॉनवरती व्हॅनिला सिरप म्हणून रेडीमेड आहे, मिळतं, म्हणजे तेही तुम्ही घेऊ शकता. आता हे आपण गार करून घेऊया दोघं. म्हणजे दोन्ही हे मिश्रण जे आपण केलेले होते ते पूर्णपणे गार झालेले आहे. चला तर मग आता आपण आईस कॉफी बनवून घेऊया. त्यासाठी आधी ग्लासमध्ये भरपूर असा बर्फ टाकायचा. 1/2 ग्लास तर आपल्याला बर्फाने भरायचा आहे. त्यानंतर आपण हे जे कॉफीचं मिक्सचर केलेलं आहे ते टाकायचं आहे त्यावर. कॉफीचं मिक्सचर टाकायचं आहे. त्यानंतर आपण हे जे व्हॅनिलाचं बनवलं होतं शुगर सिरप ते टाकायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. कारण मी थोडंसं कॉफीचं मिक्सचर अजून टाकते. यामध्ये थोडी साय असेल तर साय टाका. मी साय टाकलेली आहे. किंवा क्रीम असेल तर क्रीमही टाकू शकते तुम्ही. क्रीम असेल तर खूप चांगलं. क्रीमने खूप छान टेक्स्चर येतो आईस कॉफीचा. आणि आता याला छानपैकी सर्व मिक्स करून घेऊ.
थोडी कॉफी टाकते, मला कमी वाटते. बघा आपली आईस्ड कॉफी अगदी रेडी आहे. मी थोडी पेस्ट करून बघते आधी आता. खूप सुंदर, खूपच छान झालेली आहे की कॉफी. त्यानंतर आपलं व्हॅनिलाचं जे आपण सिरप टाकलेलं आहे ते आणि बाकीचे हे सगळं खूप अमेझिंग लागते. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.